की जसं 90s पिक्चर मध्ये अमरीश पुरी, प्रेम चोपडा आणि गुलशन ग्रोवर एकाच पिक्चर मध्ये विलन असले की हिरोची जशी फाटायची, तशीच शाहीन शाह अफरीदी, नसीम शाह आणि हॅरिस राऊफ असल्यामुळे आपल्या टीमची कशी फाटलीय आणि त्यामुळे आपली टीम संडेला खेळणारी मॅच जिंकू शकेल की नाही हे डिस्कस करायला आज मी तुमच्या समोर आलेलो आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तिन्ही करा. चला सुरू करूया. अशी काय आपली टीम वाईट नाहीये, पण जर बांगलादेश, वेस्ट इंडिज किंवा श्रीलंका ह्या तिघांपैकी बाकी कोणाशी जर खेळायचं असेल ना तर थोडेसे आम्ही म्हणजे घाबरतो. त्यात पाकिस्तान टीम मध्ये शाहीन शाह अफरीदी, नसीम शाह आणि हॅरिस राऊफ सारखे बोल. पतंग उडवताना कधी कधी कसा एखाद्या मांजेने आपला हात कट होतो, तसाच पिचवर पडल्यानंतर त्या शाहीन शाह अफरीदीचा बॉल कट होतो आणि रप करून आत येतो. KL राहुल म्हणा किंवा रोहित शर्मा म्हणा, या दोघांचा हेच तर मेन वीक पॉइंट आहे. अशी बशी देवाला प्रार्थना करून आणि चार स्तोत्र म्हणून आपण शाहीन शाह अफरीदीची ओव्हर संपवतो, तर ती ओव्हर संपताच नसीम शाह लोकांची फुटबर फाटते पण ह्याचा फुटबर बॉल बाहेर जातो. आपले पहिले दोन बॅट्समनचा वीक पॉइंट आत येणारा बॉल आणि आपले ग्रेट विराट कोहली यांचा वीक पॉइंट बाहेर जाणारा बॉल, ह्या दोघांना कसेबसे अवॉइड करून 5 ओव्हर 6 ओव्हर आम्ही काढायचे. तर ते झाल्या कोण येतो, तर हॅरिस राऊफ. आमच्या 90s तीन बॉलर म्हणजे कुंबळे, श्रीनाथ आणि प्रसाद ह्या तिघांचा पेस मिळवला तर ह्या माणसाचा पेस येतो. एक स्टॅट अशी होती, 35% ऑफ द बॉल्स दॅट ही बॉल्ड इन 2022 आणि 2023 वर अबाव 150 km/h. की एवढ्या दुविधा असतील तर कशी एक टीम दुसऱ्या टीमला हरवू शकते. 2022 वर्ल्ड कप फायनलला फक्त 138 रन करून पाकिस्तानी टीम ग्राउंडवर अशी मिळवत होती जसं की त्यांनी 238 रन केले. पण जर इंडियासारखी बॉलिंग असेल तर 192 रन पण तुम्हाला मिळवता येत नाही. शाहीन शाह अफरीदी तर पहिल्या ओव्हरचा एवढा मोठा बादशाह झाला की तो प्रत्येक लीग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 2-2, 3-3 विकेट काढल्याचे त्याचे युट्यूब व्हिडिओज मिलियन्स ऑफ व्ह्यूज घेऊन गेले. हे तीन बॉलर गेले 2 वर्ष कन्सिस्टंटली खेळतात. शाहीन शाह अफरीदीनी इंजर्ड असून पण पाकिस्तानसाठी हार्डली काही गेम्स मिस केले आणि तो वर्ल्ड कप सारख्या मोठ्या इव्हेंटला एक इंजुरी कॅरी करून फायनल पर्यंत बॉलिंग करत राहिला. कंटिन्युअस सगळ्या मॅचेस खेळून कुठेही रेस्ट न घेता हे तीन बॉलर जर ही लेवल ऑफ फिटनेस ठेवू शकतात आणि ह्या काइंड ऑफ क्वालिटीनी मॅच दर मॅच डिलिव्हर करू शकतात, तसं काही मॉडेल BCCI का अडॉप्ट करू शकत नाही. आपण आता परत मॅच कडे येऊ. आपण आता परत मॅच कडे येऊ. तुम्ही मला विचाराल की आता हे तीन एवढे जबरदस्त बॉलर आहेत तर आपण ह्या तिघांच्या अगेन्स्ट काय करू शकतो. आपण ज्या पण देवाला मानतो, देवाला, येशूला, अल्लाला, ज्याला पण मानतो, त्याला मनात ठेवावं हे सरळ प्रार्थना करायला बसावं. जी टीम ह्या बॉलर्सच्या अगेन्स्ट 2021 मध्ये स्ट्रगल करत होती लगभग तीच टीम आज पण खेळते आणि त्यांच्या अगेन्स्ट आज पण स्ट्रगल करते. करोडो रुपये कमवणारे रोहित शर्मा, KL राहुल, विराट कोहली जर गेले 4 वर्ष सेम बॉलर्सच्या अगेन्स्ट स्ट्रगल करतात तर ह्या संडेला किंवा 14 ऑक्टोबरला किंवा 17 सप्टेंबरला असं काय बदलणार आहे की ते लोक काही अनोखी जादू घडवून आणणार आहे. आता तुम्ही म्हणाल मंडळी की तू फक्त नेगेटिव्ह सांगतो, तू इकडे कॉन्ज्युरिंग पिक्चर सारखा किंवा तू इकडे आहट सिरियल सारखा एकदम नेगेटिव्ह अॅटमॉस्फिअर आणि हॉरर अॅटमॉस्फिअर बनवलाय आणि तू तर असं सांगतोय जसं काय पॉझिटिव्हच नाही आहे. तर तुम्हाला ह्या स्टेजला जेव्हा एवढं सगळं नेगेटिव्ह झालंय तर मी तुम्हाला अजून एक नेगेटिव्ह बातमी देतो की तुम्ही ह्या तीन लोकांचे वन डेचे जर 2023 स्टॅट्स बघितले तर तुम्ही संडेला टीव्हीच लावणार नाही. आणि सगळ्यांनी ओव्हरऑल 10 किंवा 11 मॅचमध्ये मिळून 60 विकेट घेतलेले. ह्या मॅचमध्ये जर मला एक्सपेक्टेशन्स आहेत तर ते शुभमन गिलकडनं आहेत, मला एक्सपेक्टेशन्स ईशान किशनकडनं आहेत, श्रेयस अय्यरकडनं आहेत. सो हे जी नवीन लोक आहेत त्या लोकांना हे पास्ट फिअर्स बाजूला ठेवून स्वतःसाठी इंडिया पाकिस्तानच्या मेमरीजमध्ये नाव जोडायचं खूप जास्ती चांगलं चान्स आहे. सो मंडळी हा होता आजचा एपिसोड. मला वाटतं का की इंडियामध्ये पोटेन्शियल आहे या 3 फास्ट बॉलर्सच्या पुढे जाऊन एक विक्ट्री रजिस्टर करायचं आहे, तर तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये ते पण कळवा. माझे व्ह्यूज तुम्हाला अति निगेटिव्ह वाटले असतील तर ते पण आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा.